नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्टडी ग्रुप या आपले स्वागत आहे जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच लागेल करा आणि बेल ऐकून क्लिक करून लगेच नवीन अपडेट मिळवा नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये तर विद्यार्थी मित्रांनो मी आपल्यासाठी एक नवीन अपडेट घेऊन आलो तर विद्यार्थी मित्रांनो ही नवीन अपडेट आहे पशुसंवर्धन विभागासंदर्भात ही नवीन अपडेट आहे तर विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागातील पशुधन पशु पर्यवेक्षक या संवर्गातील रिक्त पदे बाह्य स्रोतामार्फत हो म्हणजेच आउटसोर्सिंग उपलब्ध करून घेण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्याबाबत हा नवीन जी आर कृषी पशुसंवर्धन दूध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत हा नवीन जी आर पारित करण्यात आला आहे त्या संदर्भात आपण ह्या व्हिडिओमध्ये सविस्तरमध्ये माहिती बघणार आहोत पूर्वी विद्यार्थी मित्रांनो मी आपणा सांगू इच्छितो की जर आपण एकदम स्टडी ग्रुप हा टेलिग्राम चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर त्यावर जाऊन आपण हा चॅनल सबस्क्राईब करून घेऊ शकता जेणेकरून आपणास विविध शासनाची जेअर आणि वेगवेगळ्या माहिती ह्या चॅनलवर आपल्याला उपलब्ध होईल तर विद्यार्थी मित्रांनो चला आपण व्हिडिओ सुरू करूया विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम आपण याची प्रस्तावना बघूया तर विद्यार्थी मित्रांनो पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गट या संवर्गात राज्यस्तरीय एकूण सातशे शहात्तर पदे मंजूर असून त्यापैकी तीनशे आठ अठ्याहत्तर पदे रिक्त आहे राज्यातमधील काही जिल्ह्यामध्ये कुकुट व इतर पक्ष्यांना एच वन एफ फायू म्हणजे ब्लड फ्ल्यू या विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने तातडीची उपाययोजना म्हणून राज्यातील पशुपालकांना पशु स्वास्थ्यविषयक सेवा प्रदान करण्याच्या अनुषंगाने आवश्यक रिक्त पदे तत्काळ भरण्याबाबत बाब विचाराधीन होती तथापि नियमित स्वरूपात ही पदे भरण्याकरिता काही कालावधी लागणार असल्याने पशुधन पर्यवेक्षक गटातील रिक्त पदे ते सहा येथील शासन निर्णय परिपत्रकातील तरतुदीनुसार म्हणजेच बाह्य स्रोताद्वारे तत्काळ भरण्यासाठी खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे शासन असे निर्णय देत आहे की पशुसंवर्धन विभागातील पशुधन पर्यवेक्षक गटक या संवर्गातील तीनशे अठ्यात्तर रिक्त पदांनी बऱ्यापैकी दोनशे बासष्ट पदे संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथील शासन निर्णय परिपत्रकामध्ये विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार बाह्य स्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यास शासनाची मान्यता देत आहे पशुधन पर्यवेक्षक गट क या संवर्गामधील दोनशे बासष्ट पदे निवड तात्पुरत्या स्वरूपात बाह्य स्रोताद्वारे भरताना सदरची भरती प्रक्रिया निर्दोष पारदर्शक होण्याच्या अनुषंगाने प्रत्येक महसुली विभागामध्ये खालीलप्रमाणे निवड प्रक्रिया राबवण्याकरिता समिती रचना करण्यात येत आहे निवड प्रक्रिया समिती अशा प्रकारे आहे एक आहे विभागीय आयुक्त संबंधित महसूल विभाग अध्यक्ष दुसरा आहे जिल्हा अधिकारी संबंधित जिल्हा सदस्य तिसरा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी संबंधित जिल्हा परिषद सदस्य आणि चौथा आहे संबंधित विभाग स्तरीवरील समाज कल्याण विभागाचे अधिकारी सदस्य पाचवा आहे संबंधित विभाग स्तरावरील आदिवासी विकास विभागाचे अधिकारी सदस्य सहावा आहे प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त संबंधित प्रादेशिक विभाग सहसचिव तर दुसरा आहे विद्यार्थी मित्रांनो उक्त निवड प्रक्रिया समितीस बाह्य स्रोताद्वारे पदभरती करण्यासाठी विभागीय निहा, निहाय विभागनिहाय जिल्हानिहाय रिक्त पदांचा तपशील आयुक्त पशुसंवर्धन यांनी संबंधित विभागीय आयुक्त महसूल विभाग यांना सादर करावा ई निविदा प्रक्रियेत एक वाक्यता राहण्याच्या दृष्टीने ई निविदा प्रारूप आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्य यांनी तयार करून सर्व विभागीय आयुक्त यांनी पुढील कार्यवाहीसाठी सादर करावी उक्त निवड समिती निवड केलेल्या बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे रुजू होणाऱ्या उमेदवारांना संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त यांनी कामावर रुजू करून घ्यावे व त्यांच्या दैनंदिन कामकाजावर नियंत्रण संबंधित प्रादेशिक पशुसंवर्धन सह आयुक्त जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त तसेच संबंधित पशुधन विकास अधिकारी यांचे राही चौथा आहे सदर बाह्य स्रोताद्वारे भरती केलेल्या उमेदवारांना प्रति पंधरा हजार रुपये फक्त एक रकमी ठोस रक्कम मानधन स्वरूपात अनुज्ञेय राहील तसेच या व्यतिरिक्त कोणतेही इतर भत्ते अनुज्ञेय राहणार नाही पाचवा आहे सदर भरती प्रक्रियेद्वारे बाहेर होतातून नेमणूक केलेल्या पशुधन पर्यवेक्षकांचा कालावधी अकरा महिने पशुधन पर्यवेक्षक उमेदवार मिळेल यापैकी जे आधी घडेल इतक्या कालावधीसाठी राहील सदर नियुक्ती अकरा महिन्यानंतर आपोआप संपुष्टात येईल आहे तत्नंतरही नियमित उमेदवार न मिळाल्याने उक्त पदे रिक्त राहणार असतील व विभागाच्या कामकाजाकरिता या पदांची तातडीने निकड असल्यास आयुक्त पशुसंवर्धन महाराष्ट्र राज्यात पुणे तशी माहिती किमान तीन महिने अगोदर उक्त निवड प्रक्रिया समितीस देतील त्यानंतर सदर रिक्त पदांच्या अनुषंगाने उक्त निवड समितीद्वारे नव्याने भरती प्रक्रिया राबवण्यात येईल सदर भरती प्रक्रिया नव्याने करताना यापूर्वी उमेदवाराने बाह्य स्रोताद्वारे नियुक्त केलेल्या कामाचा अनुभव अनुभवाच्या नव्याने निवड करताना कोणत्याही प्रकारे विचार न करता केवळ गुणवत्ता आधारे निवड करण्यात यावी तथापि कोणत्याही परिस्थितीत निवड प्रक्रिया समितीद्वारे निवड केलेल्या स्रोत यंत्रणेद्वारे नियुक्त उमेदवारांना मुदत असणार नाही सातवा आहे सदर नेमणूक ही पशुधन पर्यवेक्षक या पदाकरिता शिफारस पात्र उमेदवार मिळेपर्यंतच्या कालावधीपुरती किंवा केवळ अकरा महिन्यांसाठी तात्पुरत्या स्वरूपाने असल्याने बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे सेवेत असलेल्या व्यक्तींना शासनसेवेत कायमस्वरूपी सामावून घेण्यासंदर्भात अथवा कायम करण्याबाबत संबंधित व्यक्तीस कोणत्याही प्रकारे प्राधिकरणाकडे दावा करता येणार नाही आठवा आहे सदरची प्रक्रिया राबविताना नियुक्ती दिलेल्या उमेदवारांकडून भविष्यात कायम करण्याबाबत न्यायालयीन प्रकरण उद्भवणार नाही याची दक्षता घेताना अकरा महिन्यानंतर सेवा समाप्त करण्यात येणार असल्याने याबाबत सेवेत सामावून घेणे किंवा कायम करण्याबाबत कोणतेही दावा करता येणार नसल्याबाबतची संबंधित उमेदवारांची नियुक्तीपूर्वी लेखी हमीपत्र बंधनकारक म्हणजे बंध घेणे बंधनकारक यावे दुसरा आहे सदर प्रक्रिया राबविताना संदर्भ क्रमांक दोन ते सहा येथील शासन परिपत्रक निर्णयमधील मार्गदर्शक मुद्दे व शासनाने वेळोवेळी विहित केलेल्या कार्यपद्धतीचा अवलंब करावा तसेच उद्योग ऊर्जा व कामगार विभागाच्या दिनांक बार एक बारा दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयामधील तरतुदीनुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी तिसरा आहे सा सदर शासन निर्णय वित्त विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक दोन हजार अठरा सचिव दिनांक बावीस दोन दोन हजार एकवीस व सामान्य प्रशासन विभाग अनौपचारिक संदर्भ क्रमांक चारशे आठशे अठ्ठेचाळीस अ मु स सेवा सप्रवी दिनांक बारा दोन दोन हजार एकवीस नव्वद दिलेल्या संमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे महाराष्ट्र शासनामार्फत पशुसंवर्धन विभागामार्फत हा नवीन जी आर जारी करण्यात आला आहे तर विद्यार्थी मित्रांनो हा जर व्हिडिओ आपणास आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब कर, कर, करा लाईक करा कमेंट करा आणि आपल्या विद्यार्थी मित्रांना ही अपडेट शेअर करायला अजिबात विसरू नका धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो